स्वागत. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका. तसेच ऑल ऑप्शनवरही क्लिक करा. पहिल्यांदा रेसिपीसाठी लागणाऱ्या व्हेजिटेबल्स बघूयात. टोमॅटो बारीक चिरून, कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली, मक्याचे दाणे वाफवून घेतलेले आहेत, सिमला मिरची बारीक चिरून घेतली, गाजर साली काढून किसलेले आणि हा कोबी किसून घेतलेला आहे. सर्व भाज्या कोबी, गाजर, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची आणि कोथिंबीर एकत्र एका बाउलमध्ये मी घेत आहे. हे एक वाटी बेसन घेत आहे. 2 चमचे तांदळाचे पीठ मी घेत आहे. रवा 2 चमचे. हा रवा आपण जो उपमा बनवण्यासाठी घेतो तोच घेतलेला आहे. जिरे पूड 1/2 चमचा. हळद घ्यायची. घाटी मसाला मी घेत आहे. तुम्ही हव्या त्या प्रमाणात तिखट घेऊ शकता. आणि लाल तिखटाऐवजी मिरची कुटून किंवा बारीक चिरून घेतली तरीही चालते. लहान मुले खाणारी असल्यामुळे मी शक्यतो हिरवी मिरची घेत नाही. मिरची मुलांना दाताखाली येऊन तिखट लागते म्हणून मी घेतलेली नाही. सर्व व्यवस्थित एकचीव करून घेतले. मक्याचे दाणे वाफवलेले आहेत ते घेतले. पाणी थोडे थोडे घेत एक थिक बॅटर आपल्याला बनवायचं आहे. मक्याचे दाणे ऑप्शनल आहेत पण सीझन असेल तेव्हा नक्कीच वापरू शकता. हे बॅटर मी 10 मिनिटे असेच झाकून ठेवून देत आहे. पीठ आता भिजलेले आहे बघू शकता. असे मी हे बॅटर बनवलेले आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तव्यावर तेल टाकून बॅटर पळीने पसरवून घ्यायचंय. शक्य तेवढे पातळ पसरवून मी घेत आहे. पोळीच्या कडेला तेल तवा उचलून मी पसरून घेतले. ताट झाकून वाफेवर ठेवून द्यायचे. साधारण 4 ते 5 मिनिटांनी ताट मी उचलून घेत आहे. भाज्यासुद्धा पिठाबरोबर शिजाव्या लागतील त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. पोळा परतून घेत आहे. दुसरी बाजूसुद्धा आवश्यक तसे तेल टाकून भाजून घ्यायची. दोन्ही बाजूने मस्त करपूस हा आपला पोळा किंवा ऑमलेट भाजून झालेला आहे. पाहू शकता असा हा आपला व्हेज ऑमलेट रेडी आहे. काढून घेऊयात. पुन्हा तव्यावर तेल टाकून बॅटर पसरवून घ्यायचंय. वाफेवर ताट ठेवून पोळा भाजून घ्यायचा किंवा हा ऑमलेट भाजून घ्यायचा. असे हे आपले व्हेज ऑमलेट तयार होतात. मुलांच्या डब्यासाठी बनवू शकता किंवा वीकेंडला नाश्ता काय करायचा विचार करत असाल तर एकदा हा छान नाश्ता करून पहा. मुलांना हेल्दीसुद्धा होतो. अशा व्हेजिटेबल्स बारीक कट करूनच घ्यायच्या म्हणजे मुलांना खाताना दातांना अडकणे किंवा चावता न येणे असा हा प्रकार होत नाही. मी मस्त लोण्याचा गोळा घेतला आणि टोमॅटो केचपसोबत एन्जॉय केला. तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. मस्त असा हा व्हेज ऑमलेट हेल्दी ऑमलेट बनतो. मध्येच दाताला येणारे मक्याचे दाणे खूप छान लागतात. एकदा करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करायला विसरू नका. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.